नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्याच श्री साऊंड फ्लॉक्स यूट्यूब चॅनल मध्ये। प्रथमतः मी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आणि मित्रांनो, या ब्लॉग मध्ये आपण एक 4-5 गणपतींचं दर्शन करणार आहे। प्रथमतः मी जाणार आहे लालबागच्या राजांकडे। ते दर्शन झाल्यानंतर मी जाणार आहे गणेश गल्लींच्या राजांकडे। ते दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहे चिंच पोकळींच्या चिंतामणींकडे। आणि ते दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहे काळा चौकीच्या महागणपतींकडे। असे 4-5 गणपतीचं दर्शन मी तुम्हाला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे। तुम्ही हा ब्लॉग स्किप करू नका किंवा फास्ट फॉरवर्ड करू नका, कारण की थोडी जरी इन्फॉर्मेशन मिस झाली तर तुम्ही तुमचा रस्ता चुकू शकता। कारण की सगळ्या महाराष्ट्रामधून माणसं येत असतात लालबागच्या राजांकडे, खूप श्रद्धा असते। तर मित्रांनो, प्रथमतः आपण जाणार आहे करी रोड स्टेशनला। एक ट्रेनने जाणार आहे, कारण की आपण बाईक किंवा फोर व्हीलर नेली तर तिकडे आपल्याला पार्किंगला जागा नाही, कारण की खूप म्हणजे प्रचंड गर्दी असते तिकडे। तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढी गर्दी असते तिकडे। एक टू व्हीलर नेली तर थोडीफार जागा असते टू व्हीलरसाठी लावायला, पण ते पण उचलतात तिकडचे जे माणसं असे ते गाडी घेऊन येतात, ते त्याचं नाव नाही माहीत मला ऍक्च्युअली, बट ते उचलतात। आणि फोर व्हीलरसाठी तर जागाच नाही, म्हणून तुम्ही फोर व्हीलर घेऊन येऊच नका। घेऊन आले तर तुम्हाला खूप लांब कुठेतरी लावावं लागेल पार्किंगमध्ये, तर किंवा तुमचं रिलेटिव्ह असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता। मी म्हणजे प्रिफरन्स नाही करत की तुम्ही व्हेकल घेऊन या स्वतःची, तुम्ही एक ट्रेनने या, एक करी रोडला उतरा, किंवा तुम्ही जर वेस्टर्न लाईनने येत आहे तर तुम्ही एक लोअर परेलला उतरा, तिकडनं खूप जवळ आहे पहिला लालबागचा राजा। तर त्यानंतरला तुम्ही बाकीचे सर्व दर्शन करा, कारण की लालबागच्या राजाकडे खूप म्हणजे खूपच गर्दी असते, ते पहिलं तुम्ही करा आणि बाकी सर्व फिरा। मित्रांनो, आता इकडनं वरती चाललोय, मी इकडनं ट्रेनने आलो आता, तर इकडून वरती चाललोय। मेक शुअर तुम्ही तिकीट वगैरे काढून या, कारण की वरती TC वगैरे असतात तर ते तुम्हाला पकडू शकतात। तर इकडे TC वगैरे असतात, तर इकडून आपण आता ह्या साईडला जाणार आहोत आणि तिकडनं मी तुम्हाला सर्व रोडमॅप दाखवणार आहे। मित्रांनो, करी रोडच्या लास्ट साईडवरनं, लास्ट ब्रिजवरनं आपण आलोय आणि इकडनं राईट घ्यायचं आपल्याला, तर इकडनं असा राईट घेऊन आपण पोहोचू लालबागच्या ठिकाणी। तर मित्रांनो, मी आता पुढे चाललेलो आहे आणि पुढे ना एक आपल्याला चार दिशेने जाणारा रस्ता दिसेल, तर तिकडे राईट घ्यायचं आपल्याला। तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो चार बाजूने जाणारा रस्ता तर हा आहे। आता इकडनं राईट घ्यायचं आपल्याला, वरून मोनोरेल पण जाते, तर इकडून आपल्याला जायचंय पुढे राईट साईडने। तर मित्रांनो, मी आता तिकडे जाताना मला ना मुंबईचा राजा गणेश गल्लीचा दिसला। तर हे पहा, आपण इकडे तर नाही जाणार आता, कारण की अगोदर आपण लालबागला जाऊया। आपण अगोदर लालबागला जाऊया आणि त्याच्यानंतर गणेश गल्लीकडे जाऊया। तर आता पुढे चाललेलो आहे आपण, थोड्या वेळानंतर इकडे येऊ ते दर्शन झाल्यानंतर। तर मित्रांनो, आपण इकडे पोहोचलो आता, इकडे लालबागच्या राजांचा एक्झिट गेट आहे, इकडनं तर आपल्याला जायचं नाही आहे। हा पाहू शकता हा गेट आहे, पण याच्यामधून एंट्री नाही आपल्याला, कारण की हा VIP लोकांसाठी आहे। तर मित्रांनो, हा दुसरा गेट पाहू शकता, फक्त रहिवाशांना घरी जाण्याकरता गेट आहे। तर आता पुढूनच आहे, पुढे एक गेट आहे, तिकडनंच आपल्याला एंट्री करायची आता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तर ही मित्रांनो लाईन खूपच लांब पर्यंत आहे, तर आपण आता पुढे चाललेलो आहे मुखदर्शनासाठी। एवढी लाईन आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। आता आपण पुढे जाऊनच येऊया परत रिटर्न इकडे। मित्रांनो, आता लाईनीमध्ये आपण उभे राहतोय। मित्रांनो, फायनली आम्ही आतमध्ये आलो आता आणि इकडे पहा खूप सारी लाईन वगैरे आहे। तर आपण आता 1 तास तरी लागेल आता इकडनं। तर मित्रांनो, बघा असा खेळ चाललेला आहे इकडे, ही गर्दी इकडची। गणपती बाप्पा बंगाल मूर्ती। तर मित्रांनो, आता इकडे चेकिंग करून आम्ही असं आतमध्ये जाणार आहे, थोड्याच वेळामध्ये दर्शन वगैरे होईल आमचं। मित्रांनो, आम्ही आतमध्ये आलेलो आहे आता, हे पहा, हे पहा चाललोय आम्ही इकडनं असं आता आतमध्ये। खूप छान वाटतंय मित्रांनो इकडे येऊन, तुम्हाला कसं वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा। Oh yeah!
लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन 1934 साली करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूळचड येथे उघड्यावर भरणारा बाजार इसवी सन 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला. त्यावेळेचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंभरजी जेठाबाई शाह, डॉक्टर व्ही पी कोरगावकर, नागवा कोकमामा, भाऊसाहेब शिंदे, डॉक्टर युवे राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबल्ली तयबल्ली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इसवी सन 1934 साली होडी अल्लर वनार या दर्या सारंगच्या रूपात तिची स्थापना झाली. तेथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून तिची मूर्ती प्रसिद्ध झाली. कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला. मित्रांनो, असं दर्शन झालंय आपलं. आता आपलं लालबागच्या राजाचं दर्शन झालं. आता आपण चाललोय गणेश गल्लीच्या गणपतींकडे. तर मित्रांनो, आता मी गणेश गल्लीच्या लाईनला उभा आहे. आपलं लालबागच्या राजाचं दर्शन झालं. तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर पहा, वरती आय बटन मध्ये लिंक आहे. मित्रांनो, ही जी लाईन बघताय ती पास वाली लाईन आहे. या सर्वांकडे पास आहे, त्यामुळे हे चाललेच असे. मित्रांनो, आम्ही आता इकडनं चाललोय. हा प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, मी पहिल्यांदा आलो इकडे आणि पहिल्यांदाच येता खूप मला आवडलं. इकडे खूपच अप्रतिम असं काम केलेलं आहे. त्या सर्वांनी पाहू शकता तुम्ही. आणि इकडे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे आणि सर्व मस्त आहे. मित्रांनो, खूपच आवडलं मला इकडे येऊन. तुम्ही पण या एकदा, पहा इकडे सर्व काही. माझा इंटरव्ह्यू चालला इकडे. असं मित्रांनो, इकडे पण गर्दी आहेच, पाहू शकता तुम्ही. आणि आपलं दर्शन लवकर होतंय. आता लालबागमध्ये खूप टाईम गेला आपला. आता इकडे थोड्याच वेळामध्ये आपलं दर्शन होईलच. आता इकडनं आम्ही चाललोय. आता इकडे मुंबईच्या राजा गणेश गल्लीचा प्रवेशद्वार आहे. फायनली मित्रांनो, पोहोचलोय आम्ही आता मुंबईच्या राजांकडे. हा खूपच अप्रतिम सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. खूपच आवडली मला ही मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, प्रसाद वगैरे भेटला आपल्याला. अशा प्रकारे गणेश गल्लीचं पण, गणेश गल्लीच्या राजाचं पण दर्शन झालं आपल्याला. आता मित्रांनो, मी चिंतामणीला चाललेलो आहे. गर्दी पहा फक्त तुम्ही. मित्रांनो, गर्दी पहा. मित्रांनो, आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. मी कधी आलो नव्हतो पहिल्या दिवशी, पण आज आलो आणि खूपच गर्दी दिसली मला. तर लालबागचं दर्शन झालं, गणेश गल्लीचं राजांचं दर्शन झालं. आता मी चिंतामणीकडे चाललोय. तर तिकडचं दर्शन घेतो आणि अजून गणपती असेल तर त्यांचं पण दर्शन घेतो. तर हा ब्लॉग पाहत राहा, स्किप करू नका. चिंतामणीला आपण इकडनंच चाललेलो आहे. इकडनंच एंट्री घेतोय आपण. लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजाचं दर्शन आपण अगोदरच घेतलेलं आहे. त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटन मध्ये आहे, तर ते नक्कीच पहा मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता चिंचपोकळीच्या चिंतामणीकडे आलोय. आता इकडनं एंट्री घेतोय मी. आता इकडनं पुढे लाईन लावून जाणार आहे. तर मित्रांनो, चिंतामणीचं आपण मुख दर्शन घेणार आहोत, कारण की खूप टाइम जाईल आपला इकडे पण. त्यामुळे मुख दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत आपण. ही मुख दर्शनाची लाईन आहे आणि ही एकदम डायरेक्ट जवळूनची लाईन आहे. हे पहा मित्रांनो, हे दर्शन घेऊन चाललेले आहेत. मित्रांनो, पाहू शकता सर्वांनी छत्री ओपन केलेली आहे, कारण की ऊन खूपच आहे. मित्रांनो, तुम्ही जर येत आहे ना तर एक छत्री वगैरे घेऊनच या, खूप ऊन लागतं इकडे. मित्रांनो बघा, इकडनंच लांबूनच आपल्याला दर्शन झालंय चिंचपोकळीच्या चिंतामणींचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, अशा प्रकारे दर्शन झालं. आता एक्झिट घेऊन चाललोय आम्ही इकडून. आता आम्ही काळा चौकीला चाललोय. तर मित्रांनो, आता काळा चौकीचा महागणपतींचं दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आता आतमध्ये हे बघा, गर्दी तर नाही आहे इकडे. तर पटपट दर्शन घेऊन निघतो आम्ही. दक्षिण मुंबईतील काळा चौकीचा महागणपती गणेशोत्सव दरवर्षी धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तर हे पहा, काळा चौकीचा महागणपती
या वर्षी ही उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे। काळा चौकीच्या महागणपतीची स्थापना 1956 रोजी करण्यात आली आहे। गणेशोत्सवाचे हे 63वे वर्ष आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे काळा चौकीच्या महागणपतीचे पण दर्शन केलेले आपण। तर कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा। हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।